नमस्कार, तुमचं राधिका शांतनु किचन मध्ये स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया शिरा, पण हा शिरा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया। म्हणजे यात एक खास इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहे आणि ते म्हणजे आंब्याचा पल्प। आता आंब्याचा सीझन पण आहे आणि तुम्ही नक्की करून बघा। चला तर सुरुवात करूया। इथे मी काय केलंय, एका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि प्रथम आपण काय करणार आहे, सगळे ड्रायफ्रूट्स यात एक मिनटपर्यंत भाजून घेणार आहे। यात मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। एक मिनटं माझे भाजून झालेले आहे। आता मी त्या पॅनमध्ये जवळपास पाऊण वाटी तूप घातले आहे आणि हे तूप वितळलं की मग आपण यात रवा घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचं आहे। बघा, आता हे तूप वितळलं आहे। मी आता यात दोन वाट्या रवा घालते आहे आणि हा रवा आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा कंटिन्युअस परतायचा आहे, म्हणजे तो खालून लागणार नाही। मग हा रवा शिजला कसा आहे, कसं कळायचं, तर त्याला 3 ते 4 मिनिटांनंतर याचं तूप सुटायला लागतं, छान खमंग असा सुगंध यायला लागतो आणि तो मोकळा व्हायला लागतो। बघा, आता इथे माझे 4 ते 5 मिनिटं झालेले आहे जवळपास आणि तो मी तुम्हाला दाखवते असं वरून उचलून। बघा, छान मस्त त्याला तूप सुटलेलं आहे, म्हणजे आपला रवा छान भाजला गेलेला आहे। आता आपण यात गरम पाणी घालणार आहे। मी इथे 2 वाट्या पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते पाणी आपल्याला थोडं थोडं करून यात घालायचं आहे, म्हणजे यात गुठळ्या व्हायला नको। बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या नाही होणार यात। मी हळूहळू थोडं थोडं पाणी घालते आहे आणि कुठला रवा कसा जुना असतो, कुठला नवीन असतो, तर ते पण पाण्याचे प्रमाणसुद्धा त्यावर अवलंबून असते, म्हणून आपण थोडं थोडं पाणी करून घालायचं। बघा, आता मला थोडंसं हा मोकळा वाटतो आहे म्हणून मी आणखीन थोडं पाणी घालते आहे। इथे मला जवळपास 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे याला। मी आता हे मिक्स करून घेते आहे आणि पहिल्यांदा आपल्याला रवा हा पाण्यात शिजवायचा आहे आणि नंतर मग यात आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे। बघा, छान शिजलाय आता तो। आता आपण यात आंब्याचा पल्प घालणार आहे। इथे मी ऑलरेडी पल्प तयार करून घेतला होता आणि यात मी साखर घातलेली नाही आहे आणि मी इथे आता 2 वाट्या पल्प यात ॲड करते आहे। हे सगळं झालं की ते मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला मिक्स करताना असं जाणवेल की तो पातळ होतो आहे, पण हळूहळू ते सगळं पल्प त्या रव्यामध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि हे सगळं मिक्स करायला म्हणजे 1 ते 1.5 मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, तुम्ही बघू शकता ते हळूहळू असा घट्ट व्हायला लागतो आहे। बघा, म्हणजे त्यात छान तो ॲब्सॉर्ब करतो आहे। आता आपण काय करायचंय, हे सगळं मिक्स झालं की याला 1 मिनिटपर्यंत आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे छान तो रवा शिजेल त्यात। आता मी 1 मिनिटपर्यंत याला वाफ काढून घेते आहे। 1 मिनिटं झालेले आता। बघा, तुम्ही बघू शकता छान मस्त झालेला आहे तो, पण मला थोडंसं असं वाटतं की तो मोकळा होणार, म्हणून मी यात काय करते आहे, आणखीन 1/2 वाटी आंब्याचा पल्प टाकते आहे। जर तुम्हाला असाच मोकळा हवा असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा छान मिक्स करून घ्यायचा आहे। छान मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता आणि ह्या चवीला एकदम मस्त लागते। थोड्या वेगळ्या प्रकारचा शिरा आहे आणि आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही नक्की करून बघा हा। छान, आता इथे मी केसरचं दूध टाकलं आहे, म्हणजे थोडंसं दूध घेतलं होतं, त्यात केसर टाकलं होतं आणि ते मी यात आता घालते आहे, त्यामुळे छान सुगंध पण येईल आणि छान कलर पण येईल आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आता आपण यात साखर घालू आहे। बघा, छान मिक्स झालेलं आहे, आता आपण यात साखर घालूया। इथे मी काय केलं आहे, 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि हे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जर आंबा हा आपला गोड असेल तरी तुम्ही यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल, ते तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। बघा, छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, साखर पण त्यात मिक्स झाली। हे सगळं मिक्स झालं की आपल्याला काय करायचं आहे, याला पुन्हा 2 मिनिटपर्यंत लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे। बघा, व्यवस्थित मिक्स झाली, आता आपण 2 मिनिटपर्यंत त्याची छान वाफ काढून घेऊया। मी आता झाकण ठेवून देते,
आता 2 मिनटं झालेली आहे, मस्त वाफ निघालेली आहे, छान आपला शिरा छान तयार झालेला आहे। आणि आता आपण काय करायचं आहे, यात ड्रायफ्रूट्स घालायचे जे आपण ऑलरेडी भाजून ठेवले होते आणि वेलची पूड घालायची आहे आणि पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बघा तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे। आता आपण त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि सर्व्ह करूया। चला छान वरून मस्त ड्रायफ्रूट्स घालायचे, छोटे छोटे आंब्याचे पीस, आपला शिरा रेडी। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।